खाणं सोडायला आता आलोय. माझं काय होणार आहे आजपासून माहिती नाही, पण माझे पूर्ण वांदे होणार आहेत. तेवढ्या महिने होती इथे, अजून 7 महिने होती इथे, 6-7. आता काय होणार आहे माझं काय माहिती, बघू काय झालं माहिती आहे. झालं माझ्यासोबत स्कॅम, मला ह्या लोकांना कतार एअरवेजने पाठवायचं होतं. मी कतार एअरवेजच्या ऑफिशियल साईटवरूनच बुक केलं होतं नंतर, आणि मी ते चेक केलं नाही की ऑपरेटेड बाय इंडिगो तिथे आहे. आणि मला वाटलं कतार एअरवेजच्या साईटवरून जर बुक करतो आहे तर कतार एअरवेजचं फ्लाईट असणार ना. सो नंतर माहिती पडलं, मी सबमिट पूर्ण सगळे सबमिशन केलं नंतर माहिती पडलं की ऑपरेटेड बाय इंडिगो, म्हणजे इंडिगोचं ते फ्लाईट असेल. आणि माझं घर पूर्ण खाली खाली झालं यार. कसं राहायचं आता एवढ्या दिवस, वैताग येईल. मी पण जाईन, बट मला टाईम आहे, अजून 1-2 महिने आहेत. मेमध्ये जाणार आहे. सो आता मला एवढं एकट्यालाच राहायचं आहे इथे, कंटाळा येईल रे. सांगायचं असं या दोघी जणी चालले आता आमच्या मॅडम आणि उत्तू आणि आई. सो मी इथे बसतो, त्यांचं वेट करतो, काय होते बघू आणि मग बाहेर जातो. एअरपोर्टला आलो आहे खरं, बघूया काय होते. गेल्या तेव्हा तिकडे लाईनला उभे राहिले इंडिगोच्या, ते तिकडे आहेत. काय झालं माहिती आहे, झालं माझ्यासोबत स्कॅम. मला ह्या लोकांना कतार एअरवेजने पाठवायचं होतं. मी कतार एअरवेजच्या ऑफिशियल साईटवरूनच बुक केलं होतं नंतर, आणि मी ते चेक केलं नाही की ऑपरेटेड बाय इंडिगो तिथे आहे. आणि मला वाटलं कतार एअरवेजच्या साईटवरून जर बुक करतो आहे तर कतार एअरवेजचं फ्लाईट असणार ना. सो नंतर माहिती पडलं, मी सबमिट पूर्ण सगळे सबमिशन केलं नंतर माहिती पडलं की ऑपरेटेड बाय इंडिगो, म्हणजे इंडिगोचं ते फ्लाईट असेल. आर बोललो जर पाठवायचं होतं झालं कतार एअरवेजने आणि आलं इंडिगो फ्लाईट, नो प्रॉब्लेम. नेक्स्ट टाईम बघू आम्ही कतार एअरवेज यूज करू ती त्यांच्यासाठी. तर मी वेट करतो, सोडायला आता आलो आहे. माझं काय होणार आहे आजपासून माहिती नाही, पण माझे पूर्ण वांदे होणार आहेत. तेवढ्या महिने होती इथे, अजून 7 महिने होती इथे, 6-7. आता काय होणार आहे माझं काय माहिती, बघू. Passengers are reminded that boarding gates will close 20 minutes prior to the departure time. त्यांचा नंबर आला आहे दोघींचा, गेल्यात काउंटरला. वेटचंच माझं प्रॉब्लेम आहे कारण खूप वजन झालं आहे त्या लोकांचं. सो आता ती गेल्यात काउंटरला, काय करतात काय माहिती बघतो मी, सांगतो तुम्हाला. बघा तिथे आहेत उतू, काउंटरला उभी आहे, देते एक एक बॅगा देते उतू. ही बघा तिथे उतू काउंटरला आहे, दिसते की नाही माहिती नाही, माणूस उभा आला आहे मध्ये. तर काय होतं आहे काय माहिती, वेटचं घेत आहेत की नाही, काय ओव्हरलोड होते काय, ओव्हर वेट झालं तर संपलं मग काय, मग काढायला लागतील वाटतं सामान. काय मी आता वजन टाकते वाटतं होतं त्या आईला, ह्या माणसाला पण मध्येच उभा राहायला पाहिजे होता. उतू वजन टाकते आहे ती, बघा तिथे गेला गेला नशीब. उतू वजन टाकते खरं, आईला गेल काय होते काय माहिती, ओव्हर वेट नाही झालं पाहिजे. बस 2 गेल्या बॅगा, आता ही तिसरी दुसरी बॅग टाकते, नाही तिसरी डायरेक्ट गेली कारण वजनच खूप झालं होतं. आता काय माहिती काय बोलते ती, मला पण धकधूक झाले कारण का माहिती आहे एवढा वजन झालं आहे. हां टाकली तिसरी बॅग, चलो फायनली. काय नाही काय बोलले नाही वाटतं, काय माहिती हँडबॅग फक्त चेक नाही झाली पाहिजे कारण का माहिती आहे ती हँडबॅग पण ओव्हरवेट आहे काहीतरी, 7-7 किलोची. नाही झाली, नाही 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 झाली. टाईम घेत आहेत काय माहिती, त्या आईला ओव्हरवेट झालं आहे की काय, काय प्रॉब्लेम आहे काय माहितीची. जोपर्यंत आतमध्ये नाही जात तोपर्यंत इथं धाकधूक असेल. हा बघा दिसल्या का, ह्या ज्या दिसत आहेत ना इथे, ह्या बघा इथे आहेत त्या दोघी जणी, व्हाईट टी शर्ट आणि या बघा, बाय बाय. तर ते लोक गेले फायनली आणि आता बोर्डिंग पास मिळालं, आता इमिग्रेशनसाठी ते लोक गेलेत. बघूया काय होतं आहे. इज गोईंग अप ऑर डाऊन? हा मग धाकधूक होती म्हणजे भेटते कारण वजन ओव्हरवेट होतं ना. सो बघूया आता जाऊया, आता ते लोक इमिग्रेशन करतील मग मी घरी जाईन, तोपर्यंत वेट करायचं आहे मला इथेच.
मी अजून वेट करतो आहे इथे, कारण त्यांचं इमिग्रेशन चालू आहे ना. आताच इमिग्रेशन झालं कारण उतूचं विजा माझ्या अंडर आहे, सो ती एक्झिटचं मेसेज तर आलं मला आणि उतूचं इमिग्रेशन झालं. आता ते लोकं जातील दोघं जणं, मला फोन केल्यावर मी निघणार आहे इथून, तोपर्यंत वेट करेन. बट उतूचं इमिग्रेशन एक्झिटचं मला मेसेज आलं आहे ऑलरेडी. अजून मी एअरपोर्टलाच थांबलो. चला तर एक्झिट झालं, इमिग्रेशन सगळं झालं आणि मी आता चाललो घरी. बाय मेट्रो जातो मी, कशाला खर्च करू फुकटचा. आता आम्ही आलो तेव्हा 40 रियाल झाले, सो मी 40 रियाल नाही खर्च करणार. मी मेट्रोने 2 रियालमध्ये जाईन घरी. तर हे असं काही मेट्रोचं हे आहे, मेट्रोला हे जाण्याचं वे आहे आणि चलो. आता एकटा एकटाच घरी, सगळ्या गेल्या आल्या होत्या, दोघी पण गेल्या. आता काय होईल काय माहिती. माझं भेटू कार मेट्रो कुठायच्या आईला. तर इकडे हा एअरपोर्ट खूप मोठा आहे साला, इकडे चुकायला होतं आणि हा मेट्रोचा एरो सरळ दिला आहे म्हणजे मला सरळ जायचं. आणि ही पूर्ण पार्किंग आहे ह्या साईडला. मेट्रो स्टेशनला आलो, बसलो आहे कारण इथे मेट्रो लेट आहे. 10 मिनटं मला वेट करायचं. आत्ताच मेट्रो गेली साली, 10 मिनटं बसायला गेली इथे, ते पण एकटाच. पहिलं उतो होती, आता मला एकट्यालाच बसायचं. चला फायनली आलो सोडून. मी आता जस्ट एअरपोर्टवरून आणि माझं घर पूर्ण खाली खाली झालं यार. कसं राहायचं आता एवढ्या दिवस, वैता येईल. मी पण जाईन बट मला टाईम आहे, अजून 1-2 महिने आहेत. मे मध्ये जाणार आहे, सो आता मला एवढं एकट्यालाच राहायचं आहे. इथे कंटाळा येईल रे, कंटाळा येईल मला एकट्यालाच. एवढ्या दिवस होतं, उतू होती, आई होती, मजा आली होती. आता परत एकट्याची जिंदगी, बॅचलर जिंदगी जगायचं इकडे. कसं तरी वाटतंय, चांगलं नाही वाटत आहे थोडंसं आज, कारण एवढ्या दिवस राहिले दोघी जणी आणि आता एकट्यालाच राहायचंय. कंटाळा इझी नाही आहे तेवढं इकडे बाहेर राहणं. सो चला तर माझा आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याच नवीन जोशात. मीच आता एकटाच असेल. आता ते लोकं करतात की नाही माहिती नाही गावी ब्लॉग, बट उतू असेल तर ट्राय करेल ते. कारण मी कसं, मी होतो तर मला इथे मी करायचो, मला येत नाही तेवढं, मी अजून काय मला ब्लॉगिंग येत नाही. सो तरी पण मी ट्राय करतो आहे, शिकतो आहे नवीन नवीन गोष्टी ह्यामध्ये. आणि आता उतू पण बघू, त्या लोकांनी केलं तर करतील, नाहीतर मी माझ्या एकट्याच्याच व्हिडिओ इथे पडतील यूट्यूबला. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला तोपर्यंत बाय, शुभरात्री, टेक केअर.